एकादशी व्रताचे शास्त्रांमध्ये खूपच महत्त्व आहे। प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षात एक आणि कृष्ण पक्षात एक अशा दोन एकादशी येतात। या दोन्ही एकादशींचे ज्याचे त्याचे महत्त्व आहे। शास्त्रांमध्ये चैत्र महिना हा सण व उत्सवांमध्ये खूपच महत्त्वाचा मानला जातो। यामुळेच या महिन्यात येणाऱ्या एकादशीही महत्त्वाच्या मानल्या जातात। आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला चैत्र महिन्यात येणाऱ्या वरुथिनी एकादशी व्रताची शुभतिथी, पूजा, शुभमुहूर्त, पूजाविधी आणि या दिवशी सौभाग्य प्राप्तीसाठी करण्याचे काही नियम सांगणार आहे। यावर्षी 16 एप्रिलला रविवारी वरुथिनी एकादशीचे व्रत केले जाणार आहे। एकादशी तिथीचा प्रारंभ 15 एप्रिलला शनिवारी रात्री 8:46 होणार असून एकादशी तिथीची समाप्ती 16 एप्रिलला 6:15 होणार आहे। वरुथिनी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू भगवंतांच्या वराह रूपाची पूजा व आराधना करण्याला जास्त महत्त्व आहे। एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने दशमी तिथीपासूनच व्रताच्या नियमांचे पालन करून सात्विक भोजन करावे। दशमीच्या दिवशी उडीद, मसूर, हरभरे, मध इत्यादी वस्तूंचे सेवन करू नये। वरुथिनी एकादशीला विशेषतः खरबुजाचे सेवन करावे। खरबुजाचे या दिवशी जास्त महत्त्व आहे। एकादशीच्या दिवशी सकाळी स्नानादीनंतर सूर्यदेवांना जल अर्पण करून व्रताचा संकल्प करावा आणि त्यानंतर संपूर्ण विधीपूर्वक श्रीहरी विष्णू भगवंतांच्या वराह रूपाचे पूजन करावे आणि त्याबरोबरच वरुथिनी एकादशी व्रताची कथा ऐकावी आणि पूजन करावे। दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला योग्य ब्राह्मणाला भोजन देऊन किंवा गरीब व गरजूला भोजन देऊन दान दक्षिणा देऊन या व्रताचे पारणे करावे। वरुथिनी एकादशी संपूर्ण वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशींमध्ये विशेष मानली जाते। या दिवशी केलेल्या पूजा व व्रताने व्यक्तीला सौभाग्य व दीर्घायुष्याचा आशीर्वाद प्राप्त होण्याबरोबरच मृत्यूलोकातही पुण्याची प्राप्ती होते। शास्त्रांचे मानले तर एकादशी व्रताचे पारणे द्वादशी तिथी समाप्त होण्यापूर्वीच करणे शुभ असते। परंतु जर द्वादशी तिथी सूर्योदयापूर्वीच समाप्त होत असेल तर अशा स्थितीत सूर्योदयानंतर या व्रताचे पारणे करावे। शास्त्रांमध्ये प्रत्येक व्रत व उत्सवाचे काही नियम सांगितले गेले आहेत। या प्रकारेच वरुथिनी एकादशीचेही काही नियम सांगितले जातात, ज्यांचे पालन एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने जरूर करावे। वरुथिनी एकादशीच्या दरम्यान तांदूळ खाऊ नये, कारण तांदूळ एकादशीमध्ये वर्जित मानला गेला आहे। वरुथिनी एकादशीला तांदूळाचा त्याग केल्याने या व्रताचे दुप्पट फळ मिळते आणि सौभाग्याची प्राप्ती होते। एकादशी दरम्यान कांदे, लसूण व मसूर डाळीचे सेवन करू नये। उपवास सोडण्यासाठीही या वस्तूंचा वापर करू नये। वरुथिनी एकादशीचे व्रत ठेवणाऱ्या व्यक्तीने सकाळी स्नानादी कर्मे करून स्वच्छ कपडे परिधान करावेत आणि मग श्रीहरी विष्णू भगवंतांचे स्मरण करावे। या व्रताच्या नियमांचे पालन दशमी तिथीपासूनच करावे आणि द्वादशीपर्यंत पाळावेत आणि एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा। वरुथिनी हा शब्द संस्कृत भाषेतील वरुथिनी या शब्दापासून आला असल्याचे सांगितले जाते। याचा अर्थ कवच किंवा प्रतिरक्षक असा होतो। वरुथिनी एकादशीचे व्रत करणाऱ्यांना श्रीहरी विष्णू भगवंतांचे संरक्षण आणि कवच मिळते अशी मान्यता आहे। वरुथिनी एकादशीला श्रीहरी विष्णू भगवंतांचे पूजन करावे। यावेळी विष्णू सहस्र नामाचे पठण करणे अधिक फलदायी मानले जाते। या व्रतामध्ये श्रीहरी विष्णू भगवंतांच्या दशावताराची कथा ऐकावी आणि त्यांचे स्मरण करावे। या व्रताचा संकल्प करून पूजा केल्यानंतर दिवसभर केवळ फलाहार करावा। या एकादशीला केलेले व्रत मोक्षदायक मानले जाते। यमराज आणि यमलोकाच्या भयापासून मुक्त होण्यासाठी वरुथिनी एकादशीचे व्रत अवश्य असल्याचे सांगितले जाते। वरुथिनी एकादशी सौभाग्य प्रदान करणारी, सर्व पापे नष्ट करणारी आणि शेवटी मोक्ष प्रदान करणारी आहे। वरुथिनी एकादशीचे व्रत केल्यास आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होते आणि या व्रताच्या प्रभावामुळेच राजा मानधाता स्वर्गात पोहोचला होता। वरुथिनी एकादशीचे फळ 10,000 वर्षांपर्यंत तप करण्यासमान आहे। कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणाच्या वेळी
एक मन स्वर्णदान केल्याचे जे फळ असते ते फळ वरुथीने एकादशीचे व्रत केल्याने आपल्याला प्राप्त होते। वरुथीने एकादशीचे व्रत केल्यास मनुष्य या लोकात सुख भोगून परलोकात स्वर्गाची प्राप्ती करू शकतो। या एकादशीचे व्रत गंगा स्नानाच्या फळापासून देखील अधिक आहे असे श्री कृष्ण भगवंतांनी युधिष्ठिराला सांगितले होते। चला तर जाणून घेऊयात वरुथिनी एकादशीची कथा। प्राचीन काळी रेवा नदीच्या म्हणजेच नर्मदा नदीच्या काठावर मांधाता नावाचा अत्यंत परोपकारी आणि तपस्वी राजा राज्य करीत होता। दानशूर राजा जेव्हा जंगलात तपस्या करीत होता तेव्हा जंगली अस्वल आला आणि राजाचा पाय चावू लागला। तो राजाला खेचून दाट जंगलात घेऊन गेला। तेव्हा राजाने तपस्या धर्माचे पालन करीत विचलित न होता श्रीहरी विष्णू भगवंतांची प्रार्थना केली। तपस्वी राजाची प्रार्थना ऐकून प्रभू विष्णू तेथे प्रगट झाले आणि सुदर्शन चक्राने अस्वलाचा वध केला। परंतु तोपर्यंत अस्वलाने राजाचा एक पाय खाल्ला होता। यामुळे राजा मांधाता खूप दुःखी झाले। श्रीहरी विष्णू भगवंतांनी त्याच्या वेदना समजून घेतल्या आणि त्याला सांगितले पवित्र नगरी मथुरेला जाऊन श्रीहरी विष्णू भगवंतांच्या वराह अवताराची पूजन करावे आणि वरुथिनी एकादशीचे व्रत करण्यास सांगितले। या व्रताच्या प्रभावाने पाय बरा होईल कारण या पायाची दशा पूर्वजन्मी घडलेल्या गुन्ह्यामुळे झाल्याचे त्यांनी सांगितले। श्रीहरी विष्णू भगवंतांच्या आज्ञेचे पालन करीत राजा पवित्र पावन नगरी मथुरेला पोहोचला आणि पूर्ण श्रद्धा व भक्तिभावाने व्रत केले ज्यामुळे त्यांना त्यांनी गमावलेला पाय पुन्हा प्राप्त झाला। या व्रताची कथा आणि महत्व अर्जुनाच्या विनंतीवर स्वतः श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलेले आहे। तर अशी ही वरुथिनी एकादशीची कथा सांगितली जाते। व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।